رام كرشنا Oh,
नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पाप अनंत नाम संकीर्तन साधन पैसो Hari Party.
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना कीर्तन वैष्णवांची जोडी नाम संकीर्तन 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 वैष्णवांची जोडी पापे आनंद पापे अनंत कोडी गेली त्याचे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पापे अनंत हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची कोण करे
संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरी पाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण ಸರಾರವಿಂದೇನ ಪದಾರವಿಂದಂ ಮುಖಾರವಿಂದೇ ವಿನಿವೇಶಯಂತಂ ವಟಸ್ಯ ಪತ್ರಸ್ಯ ಪುಟೇ ಶಯಾನಂ ಬಾಲಂ ಮುಕುಂದಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ ಗೃಹೇ ಗೃಹೇ ಗೋಪವಧು ಕದಂಬಾ ಸರ್ವೇ ಮಿಲಿತ್ವಾ ಸಮವಾಪ್ಯಯೋಗಂ ಪುಣ್ಯಾನಿ ನಾಮಾನಿ ಪಠಂತಿ ನಿತ್ಯಂ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧವೇತಿ ಕರ್ಪೂರಗೌರಂ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರ ಸಾರಂ ಭುಜಗೇಂದ್ರಹಾರಂ ಸದಾ ವಸಂತಂ ಹೃದಯಾರವಿಂದೇ ಭವಂ ಭವಾನಿ ಸಹಿತಂ ನಮಾಮಿ ಲೋಕಾಭಿರಾಮಂ ರಣರಂಗಧೀರಂ ರಾಜೀವ ನೇತ್ರಂ ರಘುವಂಶನಾಥಂ ಕಾರುಣ್ಯರೂಪಂ ಕರುಣಾಕರಂತಂ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದೇ ಮನೋಜವಂ ಮಾರುತ ತುಲ್ಯವೇಗಂ ಜಿತೇಂದ್ರಿಯಂ ಬುದ್ಧಿಮತಾಂ ವರಿಷ್ಠಂ ವಾತಾತ್ಮಜಂ ವಾನರಯುತ ಮುಖ್ಯಂ ಶ್ರೀರಾಮದೂತಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದಿ ನಿವೃತ್ತಿನಾಥಾಂಚೆ ಚರಣಿ ಸಂಕೀರ್ತನ ವೈಷ್ಣವಾಂಚಿ ಜೋಡಿ ಪಾಪಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಗೇಲಿ ತ್ಯಾಂಚಿ ಹರಿಮುಖೆ ಮನಾ ಹರಿಮುಖೆ ಮನಾ ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನಾ ಕೋನ ಕರಿ ಅಖಿಲ ವಿಶ್ವಾಲಾ ಜನ್ನಿ ಆಯಿಸ ಪ್ರೇಮ ದಿಲ ಜನ್ನ ಆಪಣ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಮಂತು ಜಿ ಜ್ಞಾನಾಚಿ ಮಾಲಕ ಆಹೇತ್ ಅಖಿಲ ವಿಶ್ವಾಚಿ ಆಯಿ अखंड समाधी घन श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातला एक प्रसिद्ध असा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने माझ्याकडे आला आहे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, ज्ञानोबाराय असं म्हणतात की वैष्णवांची जोडी मिळकत त्यांनी केलेली जोड हे नाम आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी त्यांनी आयुष्यामध्ये एकच जोडी जोडली ती म्हणजे नामसंकीर्तन. आणि त्या नामसंकीर्तनाच्या योगाने त्यांच्या अनंत जन्मातली पाप नष्ट झाली, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्मामध्ये तप करावं तेव्हा नाम आपल्याला मिळत असतं. अनंत जन्माचे तप एक नाम, बरं अनंत जन्माच्या तपाने मिळणारं ते फार अवघड नाही, सोपं आहे. सर्व मार्ग सुगम हरिपाठ, या हरिपाठासमोर इतर साधनं कशी आहेत, योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेली ती विलया हरिपाठी. योग याग क्रिया धर्म अधर्म आणि माया ही सगळे हरिपाठामध्ये नामसंकीर्तनामध्ये हरीच्या चिंतनामध्ये लयाला जातात, अर्थात त्यांचं महत्त्व उरत नाही. गेली ती विलया हरिपाठी. शेवटी श्रोत्यांनी माऊलींना विचारलं की माऊली आपला अनुभव काय आहे, तुमचा अनुभव सांगा. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म. माझं तर असं आहे की मला याग क्रिया धर्म आणि यज्ञ
हे सगळे हरीच्या नियमाविना व्यर्थ वाटतात. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नियम नाही दुजा. मी आयुष्यामध्ये दुसरा नियम केला नाही असा माऊलींचा अनुभव शेवटच्या चरणात त्यांनी व्यक्त केला आहे. विठ्ठल विठ्ठल संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती वर्षाच्या निमित्ताने मातृपितृ कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी हा 15-16 दिवसांचा दिव्य असा हरिपाठ कीर्तन महोत्सव या पाथर्डी गावामध्ये खंडोबा महाराजांच्या प्रांगणामध्ये प्रभू पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री जोग महाराज आदी महात्म्यांच्या पुण्याईने या ठिकाणी संपन्न होतो आहे. हरिभक्तिपरायण शिवरामबाबा म्हस्कर, हरिभक्तिपरायण माधव महाराज घुले यांच्या आशीर्वादाने, तसंच आदरणीय हरिभक्तिपरायण श्री शांताराम महाराज बोडके यांच्या अभिनव कल्पनेने नामसप्ताह प्रत्येक गावी होतात. कीर्तनकार येतो, त्याला जो अभंग घ्यावा वाटतो तो घेतो. या ठिकाणी मात्र अभंग देऊन हरिपाठावर चिंतन त्यांच्या योगाने कीर्तनकाराचं सुद्धा घडतं आहे. खरंच चांगली पद्धत आहे. महाराजांनी असा अभिनव वेगळा हा उपक्रम मला वाटतं महाराष्ट्रामध्ये माझ्यात पाहण्यात असा उपक्रम नाही. तेव्हा असा चांगला उपक्रम, गोड उपक्रम, हरिपाठावर चिंतन करण्याचा उपक्रम आदरणीय शांतारामबाबा बोडके यांच्या कल्पनेतून या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याला भव्य आणि दिव्य स्वरूप तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने प्राप्त झालेलं आहे. पेटीवादक गायनाचार्य फार गोड चाल या तिघांनी आपल्यासमोर सादर केली. परिसरातून आलेली, अगदी नाशिक जिल्ह्यातून आलेली वारकरी मंडळी, माता भगिनी, कीर्तन सेवा सौजन्य, अन्नदान, नाश्ता कुणी तर झाडून काढत असेल, अन्य सेवा करणारी सगळी सेवेकरी मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या सेवांना मी या ठिकाणून सलाम करतो. विठ्ठल विठ्ठल माणूस हा समाजशील प्राणी आहे, मिळवावं ही स्वाभाविक उर्मी आहे. माणसाला मिळवावं ही स्वाभाविक उर्मी आहे. जन्माला आलेलं लेकरू तुम्ही त्याचं निरीक्षण केलं तर त्याच्या मुठी वळलेल्या असतात, म्हणजे त्यालाही मुठीत काहीतरी पकडावं वाटतं, धरावं वाटतं. जन्माला आलेलं लेकरू त्याच्या मुठी स्वाभाविकपणे वळलेल्या असतात. मिळवावं ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. जरी मनुष्य काहीच घेऊन येत नाही तरीसुद्धा काही कळायला लागलं की कपडे घालतो, त्यानंतर काही कळायला लागलं की मिळवायला लागतो. आणि या मिळवण्याला संत जोडी असं म्हणतात. जोडी शब्द ध्यानात ठेवा, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. जोडी शब्द कशाला म्हणतात? आपल्याला जे मिळवावं वाटतं आणि आपण जे मिळवले त्याला म्हणतात जोडी. तीन प्रकारची जोडी मनुष्य करू शकतो. काही माणसं वस्तूंची जोडी करतात, काही माणसं व्यक्तींची जोडी करतात, आणि काही माणसं अध्यात्माची जोडी करतात. शब्द वेदांताचे आहेत, मी सोपे वापरले. वेदांत असं म्हणतो जडाची संगती, जीवाची संगती, देवाची संगती. मग वेदांत म्हटलं का माणसं थोडे घाबरतात, म्हणून मी सोपे शब्द वापरले की वस्तूची जोडी, व्यक्तीची जोडी आणि अध्यात्माची जोडी. विठ्ठल विठ्ठल ज्यांनी ज्यांनी वस्तूची जोडी केली, फक्त वस्तू मिळवल्या, ती माणसं शेवटी निराश झाली, हताश झाली, अयशस्वी ठरली असं इतिहास सांगतो. वस्तू कमवू नये असं बिलकुल नाही, वस्तूंची आवश्यकता आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, वस्तू म्हणजे सुख नाही, वस्तू म्हणजे फक्त सोय आहे. आठवणीत ठेवा, वस्तू पाहिजेच, अन्न वस्त्र निवारा पाहिजे ना. मला कोणतरी सांगितलं होतं अन्न वस्त्र निवारा आणि त्यात चौथा मोबाईल धरा, म्हटलं धरला पाहिजे, घेतला पाहिजे, काहीच हरकत नाही. गाडी पाहिजेच, कसं काय पोहोचता आलं असतं मला एक तासात.
तुम्हाला तरी गाडी नको का? आता जेवण झाले, आपलं कीर्तन झाल्यावर पंगत नको का? वस्तू पाहिजे, अन्न पाहिजे, निवारा, घर, छत पाहिजे, पाहिजे की नाही? एवढा सुंदर डोम उभारला म्हणून मला वाटतं पावसात सुद्धा कीर्तन बंद पडली नसतील तुमची. हेच उघड्यावर असतं तर कीर्तन संपवं. वस्तू पाहिजे, फक्त एक वाक्य परत एकदा सांगतो, ध्यानात ठेवा. वस्तू म्हणजे आनंद नाही, सुख नाही, फक्त सोय आहे, फक्त सोय. ज्याने ज्याने स्वतःला वस्तूत गुरफटवून घेतलं तो तो निराश झाला, कारण वस्तूला कळत नाही ना की मालक आपल्यावर प्रेम करतो. घराला कुठं कळतं की बाबा मालकाचं फार प्रेम आहे? गाडीला कुठं कळतं की धडकू नये, मालकाने एवढा चांगला मेंटेनन्स केलाय म्हणून? नको नको मना गुंतू माया जाणी, 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 प्रसिद्ध माणसांना ज्यांनी फक्त वस्तू जोडल्या अशा माणसांना तुम्ही स्टेजवर भेटू नका, त्यांना तुम्ही बेडवर भेटा. बेडवर म्हणजे वस्तूची जोडी करणाऱ्याच्या जीवनाचा परिणाम लक्षात येईल. अभिनेत्याला तेव्हा भेटू नका जेव्हा त्याच्याकडे चित्रपट आहे. अभिनेत्रीला तेव्हा भेटू नका जेव्हा ती दुकानाच्या उद्घाटनाचे 2 लाख घेते आणि दहीहंडीला येण्याचे 3 लाख घेते. तेव्हा भेटा जेव्हा तिच्या चेहऱ्यावर सुरकुती पडली. मी एका माणसाला भेटलो बरं का, 15 वर्ष आमदार असलेला मनुष्य. दादा म्हटले भेटून ये जा, इथं नाशिकला ॲडमिट होते. 1.5 तास मी त्यांच्या समोर बसलो आणि तो माणूस फक्त रडत होता. 1.5 तास वस्तू फक्त ज्याने जमवल्या. ॲथेन्स नावाची नगरी होती, युरोपामध्ये एक शहर आहे, आणि ग्रीस नावाचा देश.
22 वर्षांचा पोरगा नाव होतं सिकंदर अलेक्झांडर द ग्रेट. जग जिंकायला निघाला, वय वर्ष 22, आणि जग जिंकावं असं वाटलं त्याला. पत्नीजवळ गेला, बायकोजवळ, बायकोचं नाव होतं कार्नेलिया, 20 वर्षांची होती, अप्रतिम देखणी, रूपवान, बुद्धिवान. आणि तिला विचारलं, मी जग जिंकायला निघालो कार्नेलिया, तुझ्यासाठी काय आणू? बायकोनी सांगितलं, माझ्यासाठी तुम्ही भारतातून चांगले चांगले दागिने आणा. आपण कधी कधी म्हणतो का नाही घरच्यांना, मी निघालो बा काय आणू तुझ्यासाठी, लहान पोरांना विचारतो, घरच्यांना विचारतो. कोल्हापूरला निघालं तर आपण घरच्यांना विचारतो काय आणू, तर घरच्यांनी म्हणावं का नाही आंबाबाईचा प्रसाद आणा बा देवीचा. घरचे मोठे हुशार होता, घरचे म्हणतात चपला आणा, चपला, कोल्हापुरी चपला. निघालेल्या माणसाला जरा काही चांगलंच सांगावं, चप्पल कुठे सांगायची असते का, चपलाचा का तोटा गेलाय का, आणि वागणं चांगलं नसेल तर कुठं पण ऑफर येऊ शकते, रस्त्यावर पण. चांगलं सांगावं. तिने सांगितलं, मला दागिने आणा तुम्ही. गुरुबंधू जवळ गेला, गुरुबंधूचं नाव प्लेटो होतं, तत्वज्ञ होता, फिलॉसॉफर होता. त्याला विचारलं, मित्रा मी जग जिंकायला निघालो काय आणू? त्या प्लेटोने सांगितलं की तू भारतात जाशील तर भगवद्गीता नावाचा ग्रंथ तिथं मिळतो, माझ्यासाठी आण. म्हणले ठीक आहे. आईजवळ गेला, राजमातेजवळ, आणि आईला विचारलं, आई मी जग जिंकायला निघालो काय आणू तुझ्यासाठी? आईने सांगितलं, बाळा माझ्यासाठी तू ना गंगा नावाच्या नदीचं पाणी आण, म्हणतात जगातलं फार मधुर पाणी आहे. सगळ्यात शेवटी गुरुजवळ गेला आणि गुरुला विचारलं, गुरुजी मी तुमच्यासाठी काय आणू जग जिंकायला निघालो? तेव्हा गुरुजींनी सांगितलं, बाळा माझ्यासाठी काहीच आणू नकोस, पण तुला जेव्हा भारतामध्ये भारत जिंकल्यानंतर थोडी वसंत मिळेल, वेळ मिळेल, एखाद्या साधूच्या चरणी डोकं टेकव आणि विचार काय मिळवलं म्हणजे जीवन सफल होत. म्हटले ठीक आहे महाराज. 22 होता, जग जिंकता जिंकता 62 झाला. वयाचे 40 वर्ष घालवले. माणसाला वाटतं की इतकं कमावलं, इतकं कमावलं, पण कमावण्यासाठी जे गमावलंय त्याचं नाव आहे तारुण्य, आणि ते सगळ्यात महाग आहे. तुम्ही कधी प्रयोग करून पहा, वईच्या एका बाजूला एका पानावर गमावलेल्याची यादी करा, कमावलेल्याची यादी करा. कमावलेलं आपल्याला माहिती, इतक्या एफडी, इतके प्लॉट, इतके फ्लॅट, इतका पैसा. आणि हे कमावण्यासाठी काय गमावलं तर पहिल्या पानावर पहिल्या ओळीत लिहायचं, तारुण्य गमावले. काय वाटतं तुम्हाला, फायद्यात आहे का माणूस? सगळ्यात अनमोल, सगळ्यात प्रेशियस, सगळ्यात अमूल्य, सगळ्यात महागाचं तारुण्य, तारुण्य, तरुणपणा, वेळ. आणि मग तो वेळ किंवा तारुण्य गमावून जे काही कमावले माणूस तोट्यात आहे का नाही? त्याच्या लक्षात आलं नाही 40 वर्ष गमावली आणि सगळं जग जिंकलं. जेव्हा परत निघाला होता, काय कमी होतं वस्तूंना बरं? काय वस्तूंची जोडी होती त्याच्याकडे? काय कमी? जगातल्या सगळ्या स्थावर जंगम मालमत्तेचा मालक होता. सगळी चल अचल संपत्ती जगातली त्याचीच होती. जग जिंकलं होतं त्याने. परत निघाला आणि जाताना हातपाय सुजले. त्याचा मित्र होता सेल्युकस. सेल्युकसला जवळ बोलावलं आणि त्यांनी विचारलं, मित्रा बघ रे जरा. तर सेल्युकस चांगला वैद्य होता. त्याने याची हाताची नाडी तपासली राजाची, सांगितलं की मित्रा हे सगळे मृत्यूची लक्षणं आहेत रे. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. माणूस हसतो, खेळतो, मजा करतो म्हणजे तारीख नाही माहिती म्हणून. तारीख जर कधी जायची, तारीख जर कधी माहिती असती ना, तर काय ताकद आहे माणसाची हसण्याची, खेळण्याची, मजा करण्याची? जर कधी तारीख लिहून आली तर माणसं झुरून झुरून तारखेच्या आतच जातील, तारखेपर्यंत नाही जाणार. बरं तारीख माहिती नाही, देवाने ते हाईड फंक्शन ठेवलंय, लपवलेलं, ओपन नाही ठेवलं ते. त्याने मित्राला मिठी मारली, सांगितलं तू माझा जीव लगय, हे जर मृत्यूचे लक्षण आहेत तर एक सांग कधी मरेन मी. म्हटले परवा. वाईट वाटलं मोठं त्याला. त्याने सांगितलं माझा देह बर्फात जतन करून, बर्फात जतन करून माझा देह तुम्ही जेव्हा अथेन्सला न्याल, त्याची नगरी राजधानी, तेव्हा तिरडीहून माझे दोन हात लोंबकळत ठेवा. शेकडो वेळा तुम्ही हा दृष्टांत ऐकला असेल. त्या सेल्युकसने विचारलं होतं का, तर म्हटले मला जगाला इतकंच सांगायचं आहे की इतक्या वस्तू कमावून सुद्धा
सिकंदर रिकामा चालला. लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, यहां तो दोनों खाली बाहर कफन से निकले. वस्तूची जोडी ज्याने केली त्याचं ही जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल काय माणसं जरा हुशार राहतात, वस्तू जमावण्यापेक्षा व्यक्तीची जोडी करतात, व्यक्ती मिळवतात. काही माणसं म्हणतात ना, मी काही पैसा कमावला नाही पण माणसं कमावली. चांगला आहे, श्रेष्ठ माणूस आहे. वस्तू कमावण्यापेक्षा माणसं कमावणारी माणसं श्रेष्ठ. एक पाऊल पुढचं आहे त्यांचं. काही काही माणसं आपल्या आयुष्यात असतात पण आपली फार कदर करतात, आपल्यासाठी झळ सहन करतात, आपल्यासाठी नेहमी खर्च करतात. हॉटेलला गेलं का बिल तेच भरतात नेहमी, चहाचं जेवायचं. आपण नुसते खिशात हात घालतो, मी दिले असतील 40 वर्ष झाली, तू अजून कधी दिलेच नाही. दरवेळेस खिशात हात घालायचं, खिशात का फिविको आलंय का काय, मी दिले असते. पंढरपूरला निघालो का गाडी त्याचीच न्यायची, गाडी त्याचीच. आपण काय टायर उघडलेले जरा टायर, 40 वर्ष झाली कायम त्यानेच बिल भरावं, त्यानेच पैसा खर्च करावा. आपण आपला लबाडपणा भामटेपणा करायचा. मला सांगा त्या व्यक्तीला आठवणीत राहत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही. ध्यानात तर त्याच्या पण राहतो, लक्षात तर त्याच्या पण राहतो, तरी पण तो करतो. 30-40 वर्षांची मैत्री निभावतो कशासाठी? ध्यानात ठेवा. कशासाठी माहिती आहे? त्याला त्याला त्या कागदाच्या तुकड्यांपेक्षा तुम्ही महत्त्वाचे वाटता. तुमची व्हॅल्यू त्याला जास्त आहे, तुमची किंमत तो जास्त करतो. तुमचं मूल्य त्या व्यक्तीला त्या कागदाच्या तुकड्यांपेक्षा जास्त वाटतं. काहींनी व्यक्ती जोडल्या पण मायबाप, जगातला माणूस कितीही बलवान असेल तरी अध्यात्मामध्ये यमाच्या दरवाज्यामध्ये त्याचं वशीला चालत नाही ना. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी, सोडवी नाराजा देशी शेवटी अध्यात्म. वैष्णव मात्र, हरिभक्त मात्र, संत मात्र या पलीकडे वस्तूच्या पुढे जातात, व्यक्तीच्या पुढे जातात. या जगामध्ये सगळ्यात सुखी सुखी हरि के दास, असा तुलसीदास महाराजांचा एक दोहा आहे. भोवताली काहीच नसतं पण त्यांच्याकडे आनंदाला तोटा नसतो. तुकाराम महाराजांचे अभंग. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंद अंग आनंद अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद
आश्चर्याचे सगळं जमवावं आपण सुखासाठी, सगळं जमवावं सुखासाठी, माणसं जमवायची, वस्तू जमवायच्या सुखासाठी, आणि सुख सोडून सगळं शिल्लक राहतं, सुख सोडून सगळं शिल्लक राहतं, काहीच कमी नाही, कमी कशालाच नाही. तरी पण लग्नात गेल्यावर फोटोग्राफर म्हणतो, साहेब थोडा हसाबर, कधी विचार केला तुम्ही या वाक्याचा? कमतरता कशालाच नाही, कोणीतरी परक्याने सांगावं, साहेब थोडा हसा. याचा अर्थ आपण पराजित आहे महाराज, पराजित, हरलेली माणसं. काय जमवलंय असं वैष्णवांनी, आपण थोडं माऊलींना विचारूयात की माऊली तुम्ही वस्तू आणि व्यक्ती या दोन्ही तुमच्याकडे नाही, सिद्ध बेटात राहतात माऊली, काय माऊलींकडे? ज्ञानेश्वर महाराजांना विचारूयात काय मिळवलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. शब्द आहेत, फार गोड शब्द आहेत. नाम संकीर्तन, नाम हरीचं नाम, कीर्तन कीर्त कीर्त येते, वारंवार देवाचं नाव उच्चारणे त्याला कीर्तन म्हटलं गेलंय. सम हा उपसर्ग आहे, चांगल्या प्रकारे देवाचं नाव उच्चारणे याला संकीर्तन म्हणतात. कीर्तन म्हणजे वारंवार देवाचं नाव उच्चारणे. सम हा उपसर्ग लागला, सम शब्दाचा अर्थ होतो चांगल्या प्रकारे, चांगल्या प्रकाराने देवाच्या नामाचं कीर्तन करणं याला म्हणतात नाम संकीर्तन. वैष्णवांची जोडी, वैष्णव शब्दाचा अर्थ असा आहे जो विष्णूचा भक्त आहे. पाच संप्रदाय जगातली मुख्य आहेत. गणपती बाप्पाच्या भक्तांना गणपती म्हणतात, सूर्य महाराजांच्या भक्तांना सौर म्हणतात, देवीच्या भक्तांना शाक्त म्हणतात, भगवान महादेवाच्या भक्तांना शैव म्हणतात, आणि भगवान विष्णूच्या भक्तांना वैष्णव म्हणतात. पण हा फार वरवरचा अर्थ झाला, ढोबळ अर्थ झाला, शब्दशः अर्थ झाला. वैष्णव शब्दाचा अर्थ असा आहे ज्याला सगळीकडे भगवान विष्णू दिसतात तो वैष्णव. विष्णुमय जग वैष्णवांचा, किंवा त्याच्याही पेक्षा आणखी अंतरंगी तुकाराम महाराजांनी व्याख्या सांगितली, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे तो वैष्णव. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव
श्री योग्य प्रमाण दिलं वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन या वैष्णवांची जोडी नाम संकीर्तन आहे. तुकाराम महाराजांचं पहिलं लग्न वयाच्या 11 वर्षी लागले महिपती महाराज लिहितात. पण तिला दमा होता रखुमाई नाव आहे लक्ष्मी काही ग्रंथात आलेलं आहे. महिपती बाबा म्हणतात रखुमाई नाव होतं तुकाराम महाराजांच्या पत्नीचं. थोडी चालली की धाप लागायची दम लागायचं. आईचं नाव होतं कनकाई लोहगाव माहेर होतं. तिने पाहिलं की पूर्वी बालविवाहाची प्रथा सगळीकडेच होती. तो दोष महाराजांचा नाही समाजाचंच प्रथा होती. आई वडिलांनी लावून दिलेलं लग्न आहे. महाराजांचं वय 11 आहे ते 11 तुकाराम महाराज सगळीकडे आता आतापर्यंत प्रथा होती आपल्याकडे बालविवाह. तेव्हा महाराजांचं पहिलं लग्न लागलं तुकाराम महाराजांचं 11 वर्षी. तिला थोडी चालली की धाप लागायची दम लागायचा. आईने विचार केला ही प्रपंच कडेला लावून देणार नाही आणि आपण गेल्यानंतर तुकयाचा विचार कोण करील. तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न वयाचे 13 वर्षी आईच्या हट्टाने लागलंय. तुकाराम महाराजांच्या आईने हट्ट केलाय. पुण्यातल्या गुळवे सावकारांची मुलगी जिजा तुकाराम महाराज तिला आवली म्हणत तिच्याशी तुकाराम महाराजांचं लग्न लागलं. आंबिले कुळाची मोरे खानदानाची सून म्हणून आवली किंवा तुकाराम महाराजांची पत्नी आपल्या आईसाहेब तुकाराम महाराजांच्या घराचं माप ओलांडून आतमध्ये आल्या. वयाच्या 19व्या वर्षी पहिला मुलगा झाला संताजी नाव ठेवलं गेलं. संताजी फार प्रेम होतं पहिल्या मुलावर फार प्रेम असतं माणसाचं. नियम आहे निसर्ग आहे तो. मोठ्यावर वडिलांचं प्रेम असतं आणि सगळ्यात जे छोटं असतं त्याच्यात आई अडकलेली राहते शेंडेफळ त्याच्यात आई गुंतले निसर्ग आहे बरं तो नियम आहे तो. मोठ्यावर वडिलाचं प्रेम राहतं सगळ्यात मोठ्यावर आणि छोट्यामध्ये आई गुंतलेली राहते आणि मधले बहुतेक बाबा होतात विठ्ठल 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 संताजी नाव फार प्रेम होतं. संसार वेलीला आलेलं पहिलं फळ तुकाराम महाराजांचं. तापाने फनफनलं पोरग. मांडीवर घेतलं पैसा होता महाजन होते सावकार होते. महाजन म्हणजे पेठेचे प्रमुख सावकार म्हणजे कर्ज वाटप करणारे शेतकरी होते दुकानदार होते. खूप व्यवसाय तुकाराम महाराजांचे. स्वतःचं दुकान होतं पेठीचे प्रमुख होतं. पेठीमध्ये गिरायकाची फसवणूक तर होत नाही ना. गिरायक उधारी तर बुडवत नाही ना. हे जो पाहायचा त्याला महाजन म्हणतात. परिसरात जो कर्ज वाटायचा त्याला सावकार म्हणतात. स्वतःचं दुकान होतं शेती पण होतं इतकी व्यवसाय तुकाराम महाराज. पैसा होता वाटलं की वैद्य बोलू सगळे वैद्य बोलावले सगळे उपचार झाले. पण उपचार खोटे ठरले आणि मृत्यू खरा ठरला. 19 वर्षाचे तुकाराम महाराज 1 वर्षाचं पोरग मांडीवर त्याने जे डोळे झाकले परत त्याने डोळेच उघडले नाही त्या पोराने. मृत्यूने पहिलं जवळून दर्शन दिलं महाराजांना आणि महाराजांच्या लक्षात आलं की आपण जे ठरवतो ते काही होत नाही गड्या ते काही परत होत नाही. त्यानंतर आई गेली त्यानंतर मोठी वहिनी गेली त्यानंतर भाऊ विरक्त होऊन निघून गेला. 1629 सालचा दुष्काळ पडला. तुकाराम महाराजांकडे भरपूर अन्नधान्य होतं पण जग जेव्हा अन्न करून मरायला लागलं तेव्हा तुकाराम महाराजांनी असा विचार केला की शेवटी देव पाहायचा म्हणजे जगातच पाहावं लागेल ना. भूती देव म्हणून भेटतो या जना भूती देव म्हणून भेटतो या देव म्हणोनी. शेवटी देव पाहायचं कोणामध्ये पाहायचं लोकांमध्ये तर पाहावं लागेल की नाही जीवांमध्ये तर पाहावं लागेल की नाही. आणि तुकाराम महाराजांनी मंदिराचं काम काढलं. पूर्वजांनी बांधलेलं मंदिर भंगलं होतं पडायला आलेलं होतं. लोकांना सांगितलं दुष्काळ आहे धान्य नाही दिवसभर काम करा संध्याकाळी धान्य न्या.
1972 साल होतं, 72 वीस पागे आमदार होते, पंढरपूरच्या मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष होते, वीस पागे लेखक होते चांगले, तुकाराम महाराजांच्या चरित्रावर एक नाटक लिहित होते, चला जाऊ वैकुंठाच्या गावा म्हणून। 72 साल दुष्काळ पडला, युरोपातून अमेरिकेकडून खूप धान्य आलं, खूप धान्य आलं। महाराष्ट्राचा जेव्हा साठा मुंबईत आला तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, ते सभापती पण होते आमदार पण होते, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं की पागेसाहेब धान्य वाटायचे कसं काय वाटायचं। पागेसाहेब नेमके तुकाराम महाराजांच्या चरित्राचं अध्ययन करत होते। तुकाराम महाराजांनी पूर्वजांनी बांधलेलं मंदिर भंगलं, दुष्काळ होता, धान्य वाटायचे, कोठारं आपली भरलेली आहेत, लोकांना दिली पाहिजे, कसं वाटायचं तर म्हटले या दगड तासून द्या, बांधकामाचं शिसं असतं उकळून द्या, बांधकामासाठी दोन दगडांना जोडण्यासाठी चुना वापरला जायचा आणि तो असा रगडून रगडून तयार केला जायचा, तो रगडून द्यायचा, मंदिराचं काम दिवसभर जनता करायची। तुकाराम महाराज त्याला विचारायचे किती लोक आहेत, तो म्हणायचा चार लोक आहेत। तुकाराम महाराज चार ओंजळभर धान्य द्यायची, त्याचं पोट दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी जगवलं। त्या वीस पागेंनी सांगितलं असंच करा, लोकांकडून सडका बांधून घ्या, बारवा तयार करून घ्या, धरणं तळे तयार करून घ्या, एका योजनेचा जन्म झाला। कोणती? तिचं मॉडिफाय रूप म्हणजे रोजगार हमी योजना, रोजगार हमी योजना। आपण तिचंही वांगं वाजवलं, हा भाग वेगळा आहे म्हणा, आपण वाटोळं करायला एक नंबर आहे, मी येत नाही, हजेरी लावून टाक, निमित्तूला दिन। पण ती तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या अभ्यासाहून वीस पागे नावाच्या चांगला माणूस होता, त्यांना सुचलेली ती योजना आहे। 1629 साल गेलं, पावसाळा आला, फक्त ढग आले, पाण्याचा थेंब पडला नाही, तोपर्यंत तुकाराम महाराजांची सुद्धा कोठार संपून गेली। तुकाराम महाराजांचं दिवाळं निघालं सत्य, पण तुकाराम महाराज म्हणतात ना निघाले दिवाळे, तर ते तो त्यांचा विनय आहे, निघालेलं नाही, ते त्यांनी काढलंय। दिवाळे कधी निघतात, हिशोबच लागला नाही, पका खर्च इन्कम काहीच नाही, त्याला निघणं म्हणतात। तुकाराम महाराजांचं निघालेलं नाही, काढलेलं आहे, ते त्यांचं विनय आहे की निघाले दिवाळे। दुसऱ्या वर्षी तुकाराम महाराजांनाच खायला काही राहिलं नाही, तेव्हा मात्र श्री एकानान करिता मेली। 1629 1630 दोन वर्षाचा दुष्काळ, 1631 साली प्रचंड पाऊस पडला, प्रचंड पाऊस पडला, त्याही वर्षी काही चाललं नाही, त्या वर्षी ओला दुष्काळ, आणि 1632 साली प्रमाणात पाऊस पडला, पिकं डोलू लागली, परत एकदा तिफन पाभरी चालायला लागल्या शेतामध्ये, पिकाशी तरारून वरती आली, परत एकदा लोकांच्या घरामध्ये धान्य आलं, लोकांनी परत एकदा बाजार सजवले, परत एकदा दुकानं मांडली। पण तीन वर्षाच्या काळामध्ये तुकाराम महाराज समाजाकडे पाहून काहीतरी मिळवायला डोंगरावर गेले आणि त्यांनी नाम मिळवलं, नाम एकांतामध्ये, एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत वृक्ष बल्ली आमास, वृक्षवल्ली आमास सोय रे, वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली। नामाची गोडी लागली। त्या तीन वर्षाच्या काळामध्ये लोक अन्नासाठी भटकत होती, तुकाराम महाराजांनी नाम मिळवलं, नाम देवाचं नाम। पण परत एकदा जेव्हा लोकांची घरं भरली धान्याने पैशाने संपत्तीने, त्या तुकाराम महाराजांची मेहुणे आले, ऐका बरं, तुकाराम महाराजांची मेहुणे आले पुण्याहून, जेवण झालं आणि त्या मेहुण्यांनी एक बटवा पिशवी थैला तुकाराम महाराजांच्या हातात दिला, सांगितलं महाराज आता वाईट काळ संपला आहे, तीन वर्ष संपले, परत एकदा वाईट काळ संपत असतो, माणसाला आभी की आभी थांबायची तयारी नसते अजिबात, थोडं थांबलं पाहिजे का नाही, थांबता यायलं पाहिजे ना। मी म्हणतो गाडी पळवण्यापेक्षा ब्रेक दाबायला जास्त ताकद लागते, व जास्त कौशल्य, पळवताना ॲक्सिडेंट कमी होतात, ब्रेक न मारल्यामुळे ॲक्सिडेंट जास्त झालेले।
पळणं सोपं आहे, थांबणं मोठं कठीण आहे. आता आपण थांबलो पाहिजे हे वाटणं मोठं कठीण काम आहे आणि ते जमलं पाहिजे. तुकाराम महाराज, समाज जो 3 वर्ष थांबला तो जगला, जिंकला. तुकाराम महाराजांचे मेहुणे आले, पैशाचा थैला हातात दिला, सांगितलं महाराज खेळ परत मांडा, प्रपंचाचा खेळ परत मांडा, दुकान परत सुरू करा. पैसे दिले तुकाराम महाराजांनी, परत त्यांच्या हातावर दिले. नको म्हटले महाराज, घाबरू नका, व्याजाने नाही, उसने सुद्धा नाही, सोयराय म्हणून घाबरू नका, उसने बिलकुल नाही, व्याजाने सुद्धा नाही. असं म्हणा, आमच्या बहिणीच्या प्रपंचासाठी देतोय आम्ही, माझ्या बहिणीच्या प्रपंचासाठी देतोय असं म्हणा. परत एकदा खेळ मांडा, दुकान मांडा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, 3 वर्षाच्या काळात डोंगरावर जाऊन मी जी जोडी जोडली आहे मला ती सोडायची नाही. नाम संकीर्तन वैष्णवांची, ना परत दुकानात बसले, ना परत तो खेळ मांडला. मोडलेला खेळ मांडण्याची इच्छा तुकाराम महाराजांची राहिली नाही, कारण यापेक्षा काहीतरी विशेष तिकडं मिळालं होतं, त्याला नामसंकीर्तन असं म्हणतात. बरं, तुकाराम महाराजांना पदव्यांचा फार वीट आहे, राग आहे, पण एक पदवी तुकाराम महाराजांनी अभिमानाने मिरवली आहे की मी नामधारक आहे. एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे मी तुका नामाचा धारक. आम्ही नामाचे साधूच्या दृष्टीने सगळ्यात तो चांगला काळ आहे ज्याच्यामध्ये नाम घेतलं जाईल, आणि साधूच्या दृष्टीने ते सगळ्यात मुख्य नुकसान आहे ज्याच्यापासून नाम आपल्यापासून तुटेल. त्यांना सर्वोच्च मिळकत, सर्वोच्च संपत्ती नाम वाटतं. बरं, वाटलं पाहिजे महाराज. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. कबीर महाराज होते, कबीर महाराज काशीमध्ये रेशमाचा गुंडा विकत आणायचा आणि त्याच्यापासून हातमागावर कापड तयार करायचं, विकायचं. दुसऱ्या दिवशी काही पैसा प्रपंचासाठी ठेवायचा, काही पैसा उद्याच्या भांडवलासाठी ठेवायचा, काही पैसा परोपकारासाठी खर्च करायचा. जीवन छान चाललं होतं. हाताने काम आणि मुखाने नाम, राम कधी चुकला नाही. एके दिवस हात यंत्रावर काम करत होते, रेशमाचा गुंडा, एकाच धाग्यापासून अख्खं कापड तयार करायचं, काम आणि नाम सोबत. आले भागा ते करी तो तुझे नाम उच्चारी तो, आले भागा ते करी तो. काम सुरू होत, हात यंत्राला जरा जोरात झटका बसला, कापड तयार होत होत, थोडा जोरात झटका बसला आणि एकच दोरान तुटला तो रेशमाचा. आता त्याची गाठ मारावी लागते, इतकी बारीक मारायची गाठ, इतकी बारीक की तयार झालेल्या कापडात सिल्कचं कापड रेशमाचं दिसता कामा नये. इतकी बारीक गाठ मारली पाहिजे की यंत्रामध्ये ती गाठ अडकू नये. एकच दोरान पूर्ण कापड तयार करायचं विणून, तर ती गाठ मारता मारता सगळ्या चित्तवृत्ती तिथं गुंतल्या गेल्या. दोरा जोडता जोडता मनातला राम नामाचा धागा तुटला, चिंतनाचा धागा काही क्षण तुटला. दोऱ्याची गाठ मारता मारता आपल्याला सुईतून दोरा व्हायचा असतो, तर काय थाट असतो आपला, चष्मा कुठे, खिडकी उघड, लाईट लाव, बडबड करू नको, टी व्ही बंद कर, काय तो सुईतून दोरा व्हायचा, मोबाईल बंद कर, आणि सुईतून दोरा होतो. किती नाजूक काम ते रेशमाचा दोरा, त्याची बारीक गाठ तयार करायची, कापडात दिसता कामाने, यंत्रात अडकता कामाने, सगळ्या चित्तवृत्ती सगळं लक्ष लागलं आणि राम नामाचा धागा एक क्षण तुटला. हा जोडला गेला पण तो तुटला, चिंतनाचा लक्षात आलं आणि खूप रडायला लागले, खूप रडायला लागले. एक माणूस आला गिराईक कापड घ्यायला, त्यांनी सांगितलं का रडता कबीर महाराज, म्हटले काय करू, एक क्षण राम नामा विना गेला नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. सगळ्यात जास्त त्यांना फिकीर वाटत असेल तर नामाची वाटते, ते त्या तोट्याचा फार विचार करतात. त्या गिराईकाने विचारलं, महाराज का रडता,
म्हटलं काय करू, एक क्षण रामनामा विना गेला. त्याने सांगितलं कमाल आहे म्हणते, मी 65 वर्षांचा आहे अजून राम कृष्ण हरी काहीच नाही आपल्याकडे. मला काय, पण मग विद्यार्थ्यांमध्ये प्रकार असतात का नाही. एक विद्यार्थी 35% अख्ख्या गावाला पेढे वाटतो म्हणतो, हुशारच तेवढा होता. त्यांनी इतिहासाच्या पेपरला भूगोलाच्या कॉप्या नेल्या होत्या, एवढा हुशार होता तो. 35 पडले हेच त्याचं भाग आहे. एक मात्र 99 वर रडतो, त्याला माहिती मी अभ्यास तेवढा केला होता. कबीर महाराज 99 ची विद्यार्थी आहे, त्यांना नाही खपत एक क्षण गेलेला, नाही जमत त्यांना. म्हणून नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. साधू संतांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य असं आहे, नुसती साधना सांगत नाही, साधनेचा परिणाम सुद्धा सांगतात. परिणाम असा आहे, पापे अनंत कोटी गेले, पापे अनंत कोटी गेले, पापे अनंत कोटी गेले, पापे अनंत कोटी गेले. नाम संकीर्तन साधन पैसो पे पापे अनंत कोटी गेली त्यांची, पापे अनंत कोटी गेली त्यांची. नाम संकीर्तन अभंग सारखे फार, त्याचा अर्थही सारखा आहे. एक तुकाराम महाराजांचा एक माऊलींचा आहे, अर्थ फार सारखा आहे त्याचा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, अर्थ एकदम सारखा. इकडं पण नाम संकीर्तन वैष्णव. बरं, हाई विठोबा रखमाई नंतर येतो, तो ज्ञानदेवाप्रमाण नंतर येतो. तेव्हा नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोटी, मनुष्याला जगताना स्वाभाविकपणे पापाला स्वीकारावं लागतं, लक्षात येत नाही, पण पाप जीवनात येतं, स्वाभाविक आहे ते, स्वाभाविक. पापाला संस्कृतमध्ये मल म्हटलं गेलं, मल, मळ, मळ. 1 कोटीचा बंगला बांधा तुम्ही, 1 कोटीचा बंगला बांधा, पडदे उंची आणा, चांगल्या खिडक्या पॅक करा, 1 महिना मुंबईला जा किंवा गावाला जा, आल्यावर काय होतं, धूळ होते, त्याला पाप म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये पाप म्हणतात, मळ म्हणतात, मळ. तुम्ही कितीही चांगली आंघोळ करा, कितीही चांगली आंघोळ करा, दुसऱ्या दिवशी आपली आपल्यालाच नकोसं वाटतं, बाथरूममध्ये घुसावं वाटतं, त्याला शरीराचं पाप म्हणा, स्वाभाविक आहे. लक्षात येत नाही, माणसं म्हणतात एखादे जोग महाराज आहे जे म्हटले जीवनात पापच नाही. तुमचं आमचं जीवन आहे, मुळातच मुळातच जन्माला यायला निम्म्या पुण्यासोबत निम्मं पाप लागतं. मिळवणी समभागे शुभाशुभे अनुष्ठानाची उभे, जेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. पाप पुण्याची शिदोरी हा देह, पाप पुण्याची शिदोरी. आपण पुण्याला पापाला कसं काय दूर ठेवू शकतो, किती बारीक आहे सांगतो तुम्हाला, पाप कसं येतं सांगतो. ताटात गव्हाची चपाती आहे आणि भाजी आहे, काय पाप केलं का कोणाचं आपण, आपल्या आपल्या कष्टाने मिळवलेली चपाती पाप केलं का, केलं ना. चपाती पापाशिवाय तयार होतच नाही, तर हिंसेशिवाय तयार होते का चपाती. पिकावर फवारा मारला जातो ते किडे मारतात, म्हणजे कोणी भोगायचं, कोणी भोगायचं ते. इथं गहू टाकला तर गहूच उगवतो, हे जग आहे. इथं करायचं कोणतरी, भोगायचं कोणतरी, असं होत नाही, आहे का नाही. इथंच दमदाटी करायची नाही, इथंच मारावं लागतं म्हणून. जय योगी बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मका लावली तर मकाच येते हो, आणि बाजरी लावली तर बाजरीच येते. काहीतरी गाणं आहे, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा टांग टिंग टिंग, म्हटलं बरं गाण्यात, बरं गाण्यात, बरं. हजारो वेळा सूर्य पूर्वेकडूनच उगवलाय, लाखो वेळा, कोट्यावधी वेळा, अब्जावधी वेळा पश्चिमेकडेच मावळला. सुंदर जग आहे, शिस्त आहे या जगाला. हे जग चौकटीत बांधलेलं आहे, अशा चौकटीत बांधलेल्या जगामध्ये
आपल्या ताटात येणाऱ्या चपातीसाठी जे किडे मेले ते पाप आपल्यालाच भोगावं लागेल. चुलीमध्ये तुम्ही लाकडं टाकताना लाकडं, त्या लाकडांमध्ये आळ्या असतात, भुंगी असतात, किडे असतात, मग ते कोणी भोगायचं? मरतात ना ते, जिवंत जळतात ना ते. साधं तुम्ही गहू वाळवणीला टाकले ना तर ते किडे मरतात. पूर्वीचे लोक तरी थोडे पाप करताना विचार करायचे, मुंग्यांनी घाले तर साखर टाकायची. आता लगेच खडू आणतो आपण, काय त्या मुंग्यांनी केलंय बुवा, साखर टाकावी, पीठ टाकावी, जातात निघून ते बिचारे. त्यांचं धान्य साठा कमी कमी झाला की मग ते निघतात. मी काल व्याख्यान ऐकत होतो हिरमन भाऊ, ते पाणी माधव आपटे, माधव आपटे, त्यांनी खूप काम केलं भूजल पातळी वाढावी यासाठी. त्यांनी असं म्हटलं की जगातला जर मुंगी नावाचा प्राणी नष्ट झाला तर माणसाला 100 वर्षामध्ये पाणीच मिळणार नाही, कारण मुंग्या जमीन पोखर करतात आणि पाणी जिरतं. आपल्याला वाटतं काय मुंगीचा उपयोग आहे, काय मुंगीचा, त्या माधव चितळेंचं असं अध्ययन आहे की जर मुंग्या संपल्या जगातल्या तर 100 वर्षांनी माणसाला पाणीच मिळणार नाही जगाय. विठ्ठला विठ्ठला, तुम्ही म्हणाल आम्ही गॅस वापरतो, गॅस स्वयंपाकामध्ये गॅस वापरतो, मग गॅस तयार कसा तयार होतो ते पण ऐका. गॅस असतो समुद्राच्या खाली खडकात, ड्रिल केला जातो, खडक फोडला जातो, कंटेनर असतात जहाजावर, पंप केला जातो, ओढला जातो, मग कंपनीत येतो, मग फिल्टर होतो, मग सिलेंडरमध्ये भरतात आणि आपल्या. पण हे करताना समुद्रातले मासे मरतात, मगरी मरतात, मग ते कोणी भोगायचं? स्वाभाविकपणे पाप येतं आणि ते स्वाभाविकपणे पाप आलेलं दूर करण्यासाठी देवाने हे साधन दिले, त्याला नाम संकीर्तन असं म्हणतात. बरं, पापे अनंत कोटी गेली त्यांची. जगामध्ये कुठलं जीवन शुद्ध शाकाहारी नाही, मांसाहार तर पापाची मूर्तीच आहे. शास्त्र म्हणतं जगात कुठलंच जेवण शुद्ध शाकाहारी नाही, कुठलंच जेवण नाही, तर मांसाहार तर डायरेक्ट पापच आहे, प्रश्नच नाही. पण शुद्ध शाकाहारी जीवनसुद्धा हिंसेशिवाय येत नाही, जीवनसुद्धा हिंसेशिवाय येत नाही. उपाय काय? त्याचा उपाय असा आहे, तो प्रसाद देवासमोर ठेवायचा, देवासमोर, आणि देवाला म्हणायचं देव, जीव देवा. नामस्मरण करायचं, नामस्मरणाने देवाला समर्पित केल्याने त्या प्रसादातली हिंसा पाप निवृत्त होतं आणि मग उरलेला प्रसाद आपण सेवन करायचा. आपण जर तसाच खाल्ला तर त्या सगळ्याला पापाला जबाबदार आपण आहे. पापे अनंत कोटी गेली त्यांची. स्वाभाविकपणे जगताना, अहो मी इथं आलो, काय 60 किलोमीटर जाऊन येऊन 120 किंवा 140 किलोमीटर अंतर होईल, 4 चाक आहेत माझ्या गाडीला, काल पाऊस झाला आहे, रस्त्यावर बेडके आहेत, जीव आहेत, 4 चाकांखाली मेले नसतील का जीव? मी तो फार कीर्तनाला चाललो बा, हां, एवढा चांगला अभंग, नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी, कसं पाप जीवनात येतं कळतं का माणसाला? नाही कळत. यासाठी उपाय आहे, अखंड नामात राहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, काळी वाजून जरा भजन करा प्रेमाने. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, अभंग गोड आहे, मोठा आहे, आपली वेळ संपली, 5 मिनिटं शिल्लक राहिले. एक फार सुंदर दृष्टांत आहे, पापे अनंत कोटी गेली त्यांची, यासाठी तेवढा सांगू थांबू आपण. न्यायमूर्ती रानडे फार विद्वान व्यक्ती होऊन गेली, इंग्रजांच्या हायकोर्टमध्ये, मुंबई हायकोर्टमध्ये इंग्रजांच्या काळात ते जज होते. ज्युरी पद्धत होती, 5 ज्युरींपैकी एक जज होते. इंग्रजांनी आपल्या लोकांना कधीच मान्य केलं नाही, म्हणजे आपल्या भारतीय लोकांना ते एवढी हीन समजायची की त्यांच्या हॉटेलपुढे पाटी असायची की डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड,
कुत्र्यांना भारतीय माणसांना प्रवेश नाही असं लिहिलेलं असायचं. इतके ते भारतीय माणसांना हीन समजायचे. आपणही त्याचा बदला घेतला म्हणा त्यांच्याकडून. इंग्रजांचे ऑफिसर लोक जे कपडे घालायचे ते आपण बँडवाल्याला दिले. बजाव वाजाव, आवाज कमी येतो जरा बँडवाल्याला. त्यांनी मोजक्या लोकांची बुद्धिमत्ता मान्य केली भारतीय माणसांची. त्यातले होते एक न्यायमूर्ती रानडे. सर हा किताब दिला होता त्यांनी न्यायमूर्तींना. प्रसिद्ध माणसं आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. न्यायमूर्ती खूप व्याख्यानं, खूप मोठं पद, इंग्रजांकडून घोडागाडी, दोन इंग्रजी सैनिक, एक पिस्तूल, या लवाजम्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष झालं. दमा झाला, दमा. आणि पर्यवसन, त्याचं पर्यवसन टीबीच झालं, क्षय झाला. पुण्यातल्या संचेती नावाच्या मारवाडी समाजाच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होती. आजही त्यांचा दवाखाना आहे शिवाजीनगरला, संचेती. ट्रीटमेंट सुरू होती, डॉक्टर मोठा प्रामाणिक होता. उपचार केले आणि सांगितलं, न्यायमूर्ती तुम्ही दम्याकडे दुर्लक्ष केलं, 3 वर्ष झाले, मी तुम्हाला सांगतोय उपचार घ्या, गोळ्या घ्या. आज आपल्याला टीबीन दमा एकदम किरकोळ आजार वाटतो कारण औषधं आहेत. तेव्हा हे आजार म्हणजे मृत्यूपर्यंत पोहोचवणारे आजार होते. आज ते किरकोळ सर्दीसारखे आजार झाले कारण औषधं आहेत. तर म्हटले, तुम्ही ऐकलं नाही माझं, छातीत इतकं इन्फेक्शन वाढलंय, संक्रमण वाढलंय की जगातला कुठलाच डॉक्टर तुम्हाला वाचवणार नाही, जगातला कुठलाच डॉक्टर तुम्हाला वाचवणार नाही. वाईट वाटलं, घरी गेले. ज्ञानेश्वरीच्या रोज 5 वे वाचायची. त्या दिवशी ओवी पारायणामध्ये एक श्लोक गेला, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे, सततम कीर्तयंतो माम यतंत शत्रुर्वतः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकाखालची ओवी, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. पारायण करत होते, त्यामध्ये एक ओवी, त्या ओवीचा अर्थ असा आहे की जगामध्ये जर नाम घेतलं माणसांनी तर पाप औषधाला देखील शिल्लक राहणार नाही. दोष ओखदासी नाही, ते नामची नाही पापाचे. पापाचं नाव शिल्लक राहणार नाही जर माणसांनी नामस्मरण केलं. बुद्धिवान होते. ज्ञानेश्वरी झाकली, डॉक्टरकडे गेले आणि सांगितलं, तुम्ही जर सांगितलंय मला की एवढं इन्फेक्शन वाढलंय आणि कोणतेच उपचार करू नका आणि तुम्ही मरणार, मला एक सांगा किती दिवसात मरणार. म्हटली, जास्तीत जास्त 1.5 महिना. घरी गेले, राजीनामा लिहिला आणि गाणगापूर नावाचं ठिकाण आहे कर्नाटकमध्ये, गुलबर्गा जिल्हा आहे, सोलापूर संपतो आपला, गुलबर्गा. नृसिंहस्वामी सरस्वती दत्ताचे अवतार होते, त्यांची भूमी आहे गाणगापूर. इंचिगिरी संप्रदायाची होती, कोकणामध्ये मोठा संप्रदाय इंचिगिरी, कृष्णभक्त संप्रदाय. तिथं गेले, 1.5 महिना डॉक्टरनी सांगितलंय ना मला आजार आलाय. आजार हा पापाचा परिणाम आहे, है की नाही? आजार हा पापाचा परिणाम आहे. मी जर नाम घेतलं तर पाप जाईल, पापे अनंत कोटी गेली त्यांची, कशाने? नामाने. नाम घेतलं तर पाप जाईल, पाप गेलं रोग कसा रे? कारण पापाचा परिणाम आहे रोग. वेदांताच्या भाषेत कारण गेलं तर कार्य कसं शिल्लक राहील? भिंतीवर चित्र काढले, भिंत पडली तर चित्र कुठं जाईल? ते पडणार. तर मी नाम घेतलं तर काय होईल? म्हणून सगळं सोडलं, गाणगापूरला गेले. 1.5 महिना डॉक्टरने आयुष्य दिलं होतं आणि डॉक्टर म्हटला होता, माझी 30 वर्षाची प्रॅक्टिस, अनुभव असं म्हणतो की तुम्ही 1.5 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही आणि जगातली कुठलीच उपचार पद्धती तुमच्या कामाला येणार नाही, कुठला डॉक्टर तुम्हाला कामाचं नाही. ते गेले त्या गाणगापूरला आणि रोज 1 लाख कृष्ण म्हणायची, बरं? रोज 1 लाख. सकाळी उठले की पहिला शब्द कृष्ण असायचा, अखंड कृष्ण. भिक्षा मागायला जायचे, 3 घरी भिक्षा मागायचे, कृष्ण म्हणूनच आतल्या माऊलीला बोलवायची. कोणाला बाजूला सरक म्हणून म्हणताना एक्सक्यूज मी म्हणत नव्हते, कृष्णच म्हणायचे. कोणी रागावलं तरी सॉरी म्हणताना सॉरी म्हणत नव्हते, क्षमा करा नाही, कृष्ण. कोणाला काम सांगतानाही कृष्ण, 1 लाख कृष्ण म्हणायचे. साधना करणारी माणसं आहेत, आपल्याला पटत नाही त्याचं कारण आपण घर सोडत नाही. माणसं घर कोंबडेत, सांगितलं का माणसानं पटत नाही त्याचं कारण कशाचं काय असतं? तू कधी घरच सोडत? माणसं घरच्यांना म्हणतात मी जाईन एकदा तर परत येणार नाही. घरच्यांना माहिती हे काही नाशिकच्या पलीकडे जाणार नाही, हे नक्की परत येणार.
काय माणसेच जगामध्ये महाराज. आता सध्या श्रीगोंदा तालुक्यात येळपणे गाव आहे, तिथं नामदेव महाराज पवार आमचे मित्र आहेत, तरुण 50 आहेत, रोज ज्ञानेश्वरी पारायण करतात. पटेल का तुम्हाला? रोज रोज सकाळी उठले का ओम नमो जी आद्यावीला सुरुवात करतात. 5 वाजेपर्यंत पारायण होतं, कारण पाठ आहे ज्ञानेश्वरी. चालताना, शेतात दारं धरताना, कुठं गाडी चालवताना बंदच नाही ज्ञानेश्वरी, ग्रंथाची गरज नाही. सध्या आहेत, आता 50 कमी वय आहे, हिरमन भाऊंना माहिती आहे, आम्ही एकत्र राहिलो, मी त्यांच्या खोलीत राहिलो. नामदेव महाराज पवार, श्रीगोंदा तालुका. माणसे जगामध्ये माणसे, आपण घर सोडलं पाहिलं गेलं तर कळेल. रोज 1 लाख कृष्ण म्हणायचे. 1.5 महिना झाला, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 10 महिने झाले, 14 महिने झाले, तब्येत ठणठणीत झाले. त्याच डॉक्टरकडे आले संचेती, तो तर खुर्चीवर उठून उभाच राहिला की 1.5 महिन्यात जाणारं पेशंट 14 महिन्यांनी परत आलं. त्यांनी तपासलं आणि सांगितलं होतं, न्यायमूर्ती तुमच्या देहामध्ये या क्षणी एकही आजार शिल्लक नाही, तुम्ही कोणत्या दवाखान्यातून जाऊन आले? न्यायमूर्तींनी सांगितलं, मी नामाच्या दवाखान्यातून जाऊन बरा आलो, मी नामाच्या दवाखान्यातून बरा होऊन आलो. पापे अनंत कोटी. किती सांगावं, मावळमध्ये एक कीर्तन करायचं, सध्या 40 वय आहे, नितीन महाराज काकडे मावळमध्ये कीर्तन करायचं. अर्धंगवायू आला त्यांना, कुठलाच उपचार केला नाही, 8 दिवस विठ्ठल विठ्ठल नामजपाने अर्धंगवायूवर मात केली, कुठल्याच दवाखान्यात गेले नाही. नितीन महाराज काकडे 40 वय, पापे अनंत कोटी गेली त्यांची. शेवटची शंका सांगतो, थांबतो. नामाने कसं काय होईल बरं सगळं? नामाने माणसं म्हणतात, नामात काय? विल्यम शेक्सपियर नाटककार होऊन गेला, नामात काय आहे त्याचं वाक्य प्रसिद्ध आहे. तो आस्था संतांची त्याने भेट घेतली पाहिजे होती. नामात काय आहे? नामातच सगळं आहे, शब्दात काहीच नाही का? शब्द ब्रह्म आहे, शब्दात सगळं आहे. मी म्हणतो, शब्दात किंवा नामात काहीच नसतं तर तू मूर्ख आहे म्हटलं डोळे कसे काय लाल होतात. जर नावात काहीच नाही, शब्दात काहीच नाही, तर तू मूर्ख आहे म्हटलं डोळे कसे काय लाल होतात. आणि चांगला दिसतोच म्हटल्यावर चेहरा कसं काय खुलतो. कामधेनू कॅन्सर हॉस्पिटल आहे सूरतच्या आणि नवसारीच्या मध्ये, कामधेनू कॅन्सर हॉस्पिटल. 3 गोष्टींनी कॅन्सरवर उपचार करतात, बासरी, गिर गायची सेवा आणि हळद. 3 गोष्टीं खर्च प्रचंड आहे, आपली माणसं जाऊच शकत नाही, कोटीच्या घरात खर्च, सगळी परदेशी माणसं असतात. कामधेनू कॅन्सर हॉस्पिटल कशाने उपचार असतो? बासरी, अखंड बासरी सुरू होत असते, अखंड बासरी तिथं ऐकवली जाते पेशंटला. आम्ही गेलो होतो, मॅनेजरला विचारलं बासरी कशासाठी, ते म्हटले संशोधन असं म्हणतं की अखंड बासरी जर ऐकली तर कॅन्सरच्या पेशी वाढायच्या थांबतात. नामात सगळं आहे हो. कर्कश आवाज ऐकला की कान आपण झाकून घेतो का, मधुर आवाज ऐकला की ऐका वाटतो. नामात सगळं आहे, शब्द ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, नाद ब्रह्म आहे, नामात सगळं आहे, नामातच सगळं आहे. एक पेपर 4 महिने एखाद्या ऑफिसमध्ये रेंगाळत पडतो, काय हवं असतं आपल्याला त्याच्यावर? परत विचारतो, चला. सरकारी कार्यालयामध्ये एखादा आपला कागद रेंगाळत पडतो, काय हवं असतं त्याच्यावर? सही, सही. आणि सही म्हणजे काय? नाव नाही का हो सही? राजाज्ञेची अक्षरी आहात ती, माऊलींची होई ती, चामा एका जया पडती, तयासाठी जोडती सकळ सिद्धी. तयासाठी जोडती सगळं. आम्ही हरिद्वारला गेलो होतो कुंभाला. हरिद्वार छोटं शहर आहे, कुंभात फार गर्दी होती. हरिद्वारच्या बाहेर 25 किलोमीटरवर गाड्या थांबतात, 25 किलोमीटरवर गाड्या थांबतात. आपले पाटोळ्याचे कलेक्टर आहेत, पाटोळ्याचे आपले, त्यांनी पत्र दिलं आम्हाला की महाराज त्रास होणार नाही, माझं पत्र नाही. दिल्लीतून पुढे सगळ्या गाड्या हलवल्या, आमची सोडली. 25 किलोमीटरवर सगळ्या गाड्या लावल्या, आमची सोडली. तिथून 5 किलोमीटरवर दुसरा घेरा होता, ते पत्र दाखवलं कलेक्टर, आमची सोडली हो गाडी. हरकी पौडीला गाडी लावली आम्ही, जिथं सगळे ते महंत साधू त्यांच्या गाड्या, त्यांच्या गाड्यांमध्ये आमची कशा कशाची किंमत आहे हो? नावाची, नावाची. पापे अनंत कोटी गेली त्यांची.
म्हणून तो सामान्य माणसाच्या नावाला इतकी किंमत असेल, परमात्म्याच्या नावाला का नसेल. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी, अनंत जन्माचे अनंत जन्मी तप करावं तेव्हा नाम मिळतं. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. पण खूप जन्माच्या तपाने मिळतं याचा अर्थ अवघड आहे असं नाही. सुगम हरिपाठ, योग याग क्रिया याच्यापुढे बाकी सगळं व्यर्थ आहे. धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. माझा अनुभव असा आहे, ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम, हरीच्या नामाशिवाय दुसरा नेम नाही. अभंगाचं शेवटचं झालं. ज्ञान देव यज्ञ याग क्रिया धर्म, ज्ञान देव यज्ञ याग क्रिया धर्म, ज्ञान देव यज्ञ याग क्रिया धर्म, ज्ञान देव यज्ञ याग क्रिया धर्म. हरिविना नेम नाही दूजा, हरिविना नेम नाही दूजा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. Hari mukhe mana, hari mukhe mana.